नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये आपण जगाचा भूगोल भाग सहा प्राकृतिक अभ्यासणार आहोत आपण ऑलमोस्ट म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करत आलेलो आहोत जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये आता आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जायचं आहे डिटेल म्हणजे आपल्याला आता नदीच्या संचयन कार्य वाऱ्याचं संचयन कार्य याच्यापासून तयार होणाऱ्या गोष्टी यावरती आयोग नेहमी प्रश्न विचारतं त्यावर आता फोकस था। था ओके चुकून जो आहे तो आपण वेगळाच क्लास केला आहे मी एकदा बोलतो ठीक आहे म्हणजे हे करायला लागतो म्हणजे ते काय होतं आहे की आपण वेगळीच लिंक ओपन केलेली आहे Ok, mi carro auto eterna. ठीक आहे काही हरकत नाही गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू तर वेगळीच लिंक ओपन झालेली ओके आपण त्यामध्ये आता टेक्निकली काही करू शकत नाही पण ठीक आहे सुरू करूया क्लासला गुड इव्हनिंग एव्हरी वन ओके हां ते करून टाकतील त्यांचा मला मेसेज आलेला आहे ओके okay, आवाज येतोय व्यवस्थित सुरू करूया क्लासला वेलकम टू एम पी एस सी लक्ष यूट्यूब चॅनल आपल्या चॅनलला तुम्ही सुपर चॅटच्या माध्यमातून सपोर्ट करू शकता येस येस अगदी अगदी सुपर चॅटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता त्याचबरोबर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला या स्कीमबद्दल माहितीच आहे जे आपल्या चॅनलवर सुरू आहे लक्ष अधिकारी सिरीज ट्वेंटी ट्वेंटीवर यामध्ये एम पी एस सी प्रीमियन्स दोन्ही सब्जेक्ट्स याचे शिकवले जातील प्लस पी एस आय आएश एस टी आय एस रेग्युलर लाईव्ह व्हिडिओज आणि पी डी एफ अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा प्लॅन घ्यायचा असेल तर पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि बारा महिन्याचा प्लॅन सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता तसेच डायरेक्ट पेमेंट पण करू शकता त्याचा स्क्रीनशॉट पण याच्यावर तुम्ही पाठवू शकता हे ते प्लॅन्स आहेत त्यानंतर या ठिकाणी आज आपण अंतर्गत हालचालींमुळं विविध भूरूप निर्माण होतात हे तुम्ही आता शिकलेले आहात की तुम्हाला माहिती आहे की भूकंप ज्वालामुखी त्यानंतर वेगवेगळ्या ज्या घटना आहेत ज्या संबंधित आहेत पृथ्वीशी त्या माध्यमातून वेगवेगळे भूरूप निर्माण होतात पत, पट पर्वत पठार ठीक आहे अशा पद्धतीच्या गोष्टी आपण शिकलेलो आहो आधी पण तर आज आपण काय करणार आहोत तर आज आपण थोडं डिटेलमध्ये जाणार आहोत की वाऱ्याच्या संचयन कार्यामुळं त्यानंतर नदीच्या संचयन कार्यामुळं कोणकोणती भुरुप निर्माण होतात तर बघा आता बाह्य प्रक्रियांचा तसेच आंतरिक प्रक्रियांचा याच्यामध्ये काय संबंध येतो हा पण आज आपण शिकणार आहोत तर बघा भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळं बाह्य प्रक्रिया घडून येतात याचा अर्थ काय आहे आता ठीक आहे भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलामुळं बाह्य प्रक्रिया घडून येतात तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काही अशा गोष्टी आहेत आपल्या भूपृष्ठावर सगळ्यात मोठी एक ग्र शक्ती आहे तिचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन ओके गुरुत्वाकर्षण शक्ती असं तुम्ही त्याला म्हणता आणि त्याच माध्यमातून या सगळ्या प्रक्रिया घडून येत असतात त्यानंतर अंतर्गत गोष्टी पण काही शक्ती आहेत त्यामध्ये आपण काल पाहिलं रे या ज्या लहरी असतात ठीक आहे रेडिओ लहरी त्याच्या माध्यमातून पण खूप साऱ्या गोष्टी होत आहेत त्या सॉरी रेडिओ लहरी नाही आहेत त्या या आहेत ओके त्याच्या संबंधित ज्या लहरी आहेत त्याच्या माध्यमातून त्यानंतर मुख्यतः सौर ऊर्जा गुरुत्वीय बल म्हणजे सोलर एनर्जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला माहिती आहे त्यानंतर भूपृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतीजन्य ऊर्जा यांची याच्यामध्ये भूमिका महत्त्वाची असते आता दोन शक्ती याच्या या पहिल्या याच्यामध्ये डिस्कस केल्या गेलेल्या आहेत विदारणाचे प्रकार पण आपण बघणार आहोत जसं की कायिक विदारण तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पहिल्यांदाच याच्यापासून त्यानंतर विदारण खनन वहन संचयन ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जर तुम्ही एम पी एस सीचा जगाचा भूगोलाचा भाग त्याच्यावरती प्रश्न सोडवत असाल विदारण खनन खनन कार्य तुम्हाला माहिती आहे वहन कार्य तुम्हाला माहिती आहे आणि संचयन कार्य हे पण तुम्हाला माहिती आहे संचयन केलं जातं त्याच्या माध्यमातून काही गोष्टी तयार होतात तर आता गुड इव्हनिंग अलकाजी तर अंतर्गत हालचालींमुळं पृथ्वीवर निर्माण होणारी भुरूपं ही प्राथमिक व द्वितीय भुरुपं म्हणून ओळखली जातात अंतर्गत हालचालींमुळं पृथ्वीवर निर्माण होणारी जी काही भुरूपं आहेत त्यांना आपण काय म्हणतो प्राथमिक आणि द्वितीय ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर उदाहरणार्थ खंड आहे पर्वत आहे पठार आहे मैदान आहे या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर अंतर्गत हालचालीच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत आणि कोणत्या याच्यामध्ये येतात त्या प्रायमरी आणि सेकंडरी ओके लक्षात ठेवा याला अंतर्गतमध्ये टाकायचं त्यानंतर बाह्य प्रक्रियेतील विदारण खनन वहन संचयन इत्यादीमुळं प्राथमिक व द्वितीयक भुरुपामध्ये बदल होऊन त्यापासून तृतीयक स्वरूपाची भुरुपं तयार होतात तर त्यामधला आपण कशामध्ये टाकणार आहोत बाह्य प्रक्रियेच्या याला तर तृतीयक याच्यामध्ये बाह्यला आपण कशामध्ये टाकणार आहोत टर्शरीमध्ये ओके तर हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मग काय काय तयार होतं वाळूच्या टेकड्या त्यानंतर त्रिभुज प्रदेश ठीक आहे त्रिभुज प्रदेश कुठं तयार झालेला आहे भारतामध्ये तर बांग आपला जो बांगलादेश आहे आणि भारत आहे यांचा जो इथं बे ऑफ बेंगॉल जो आहे आपला बंगालचा उपसागर या ठिकाणी सुंदरबनच्या भागामध्ये त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे नदीच्या याच्या संदर्भात त्या ठिकाणी गंगा आणि ब्रह्मपुत्र या नद्या येऊन मिळतात आणि त्या ठिकाणी एक मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबनचा तयार करतात त्यापैकी जो चाळीस टक्के चा, 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 भाग आहे सुंदरबनचा त्रिभुज प्रदेशाचा वनांचा मॅनग्रुव वनांचा तर तो चाळीस टक्के भारतात आहे आणि साठ टक्के भाग बांगलादेशमध्ये आहे त्यानंतर यू आकाराची दरी तयार होते ते आपल्याला याच्यामध्ये दिसेल जेव्हा आपण थोडंसं हिमाचल किंवा ज्या ठिकाणी बर्फाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी जाणार आहोत गुड इव्हनिंग अक्षयजी अंकिताजी कोमलजी सगळ्यांचं स्वागत आहे तर इथं काही निरीक्षण करायला तुम्हाला सांगितलं आहे आपण डायरेक्ट टॉपिकवरच येऊया हे रासायनिक विदारण आहे आता विचारू शकतात भस्मीकरण हे कोणतं विधारण आहे रासायनिक आहे त्यानंतर रासायनिक विधारणाचं अजून एक इथं तुम्हाला चित्र दिसते हे आहे जैविक विधारण एखादं तुम्ही वारुळ पाहिलं असेल किंवा एखाद्या खूप मोठ्या जमिनीला हे जे असतात ना छोटे छोटे कीटक हे पूर्ण पोखरून टाकतात तर हे कोणतं विधारण आहे तर हे जैविक विधारण आहे एखादं मंदिर असतं किंवा आपलं घर आहे तर ते खूप जुनं जर असेल एखादं घर तर त्याच्या मधातून काही झाडं बाहेर निघतात वळाची झाडं त्याच्यात उगवतात तर ते, ते पण विदारण आहे जैविक विदारण त्यानंतर हे आहे नैस रासायनिक विदारण याला क्षार विदारण म्हणतात बघा हा एक दगड होता हा दगड होता समुद्राच्या किनाऱ्यावरती आणि या दगडामध्ये काय झालं की लाटा यायच्या याच्यामध्ये एक दरार पडली त्या दरारीमध्ये येऊन काय व्हायचं की ह्या लाटा धक्के हे म्हणजे आपण त्याला म्हणतो ना त्या याच्यात ज्या येतात ठीक आहे भरतीच्या वेळेस तर त्याला येऊन हे करायच्या डॅमेज करायच्या काही काळानंतर इथं काय झालं की याच्यामध्ये भेगा पडल्या भेगांमध्ये पाणी साचलं पाणी साचल्यानंतर हे जे क्षार आहे या क्षारांनी त्याला पोखरून काढलेला तो दगड आहे त्याला आपण रासायनिक विधारणामध्ये ॲड केलेलं आहे याला क्षार विदारण असंही म्हणतात त्यानंतर इथं आपण खंड विखंडन ही प्रक्रिया कशामध्ये येते कायिक विदारणामध्ये येते त्यानंतर छिन्न भिन्न विदारण हे पण कायिक विदारण आहे त्यानंतर घुमटाकार टेकडीचं अपपर्णन हे जे तुम्हाला इथं दिसते हे कोणत्याही माध्यमातून होऊ शकतं पाण्याच्या वाऱ्याच्या कोणत्याही तर हे कशाचं आहे घुमटाकार टेकडीचं अपपर्णन कायिक विदारणच आहे त्यानंतर आता आपण याचं इथं हे बघू शकता जैविक विदारण इथं दगड होत आहे झाड निघालं असेल लहान होतं तेव्हा आता मोठं झालं था तर त्या दगडालाच तोडून टाकलं हे जैविक विदारण आहे त्या बघा खडक फुटणे कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तिला विदारण किंवा अपक्षय असं म्हणतात विदारण आणि अपक्षय ही एकच गोष्ट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कायिक रासायनिक आणि जैविक हे विधारणाचे किती आहेत तीन प्रकार आहेत त्यानंतर कोरड्या हवामानाच्या प्रदेशात काईक विदारणाचा प्रभाव कसा असतो जास्त असतो तर दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये रासायनिक विदारण प्रामुख्यानं दिसतं आपल्याला कोरड्या याच्यामध्ये हवामानात कोणत्या प्रकारचं विदारण दिसतं तर काईक ओके क फॉर कोरडे त्यानंतर क फॉर काईक त्यानंतर दमट हवामानाच्या प्रदेशात काय दिसतं रासायनिक विदारण आपल्याला दिसतं तर जैविक विदारण हे आपल्याला सजीवांकडून घडताना दिसतं ठीक आहे आता हे एक्सपिरिमेंट आहे तो आपल्यासाठी नाही आहे लहान मुलांसाठी आहे आता आपण बघणार आहोत अपपर्णन म्हणजे काय तर बघा अपपर्णनवरती फोकस करा तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपण जे तुम्हाला आता तिथं अगोदर एक्झाम्पल होतं कांदा माहीत आहे ना तुम्हाला कांदा कापल्यानंतर आपल्याला एकच लेअर असते का कांद्याची पूर्ण नाही खूप साऱ्या कांद्याच्या लेअर लेअरपासून कांदा, कांदा, कांदा बनलेला असतो एक कांदा कापला समजा वरचा थोडासा भाग कापला तर एक लेअर वरची निघून जाईल मग खालची लेअर लागे मग त्याच्या खालची मग त्याच्या खालची तर असा कांदा पूर्ण बनलेला असतो तर कांद्याचा एक पापुद्रा जसा वेगळा होतो तसाच तुम्हाला माहीत आहे दगडाचा किंवा पहाडाचा किंवा खडकाचा एक एक पापुद्रा वेगळा होऊ शकतो तर खडकाचा उघडा पडलेला भाग तापतो आणि तापमानानं त्याच्या आतला भाग काय राहतो थंड राहतो पण वरचा भाग जो तापत आहे त्या तापणाऱ्या भागाचं काय होणार आहे त्या ठिकाणी अपपर्णन होणार आहे आणि त्या अपपर्णन म्हणजेच तो फुटून वेगळा होणार आहे कारण त्याला सोसावं लागतं आहे काहीतरी तापमान त्यामुळे खळकाचा वरचा थर काय होतो पापुरद्राप्रमाणे सुटा होतो आणि अंदरचा थंडा असल्यामुळं तो सेफ राहतो तर त्यालाच खळकाचं अपपर्णन असं म्हणतात याला मग काही कारणं असतील तर पहिलं कारण असं आहे की ते आहे तापमान अपपर्णनासाठी दुसरं आहे त्याला दहीवर असं म्हणतात दहीवर तुम्हाला माहिती आहे ना ठीक आहे आता पुन्हा समजून सांगतो तुम्हाला दवबिंदू माहीत आहेत ठीक आहे दवबिंदू सकाळी पडत असतात झाडाच्या जा पानांवरती तुम्हाला पाहायला मिळतात अशाच प्रकारचे दवबिंदू जर एखाद्या अशा ठिकाणी पडले समजा नमस्कार किरणजी अशा ठिकाणी असेच दवबिंदू पडले ज्या ठिकाणी बर्फाळ किंवा असं मायनसमध्ये वातावरण आहे म्हणजे मायनस शून्य डिग्री तुम्ही म्हणू शकता शून्य डिग्रीच्या खाली तापमान आहे त्या ठिकाणी जर असे दवबिंदू पडले तर हे दवबिंदू एखाद्या भेगीमध्ये पण पडतात खडकाच्या तर हे काय होतं मग दहीवरामुळं हे दहीवरच असतात जे गोठून जातात खाली पडलेले यस दवबंधू येस ओके तो काया होता? ये वर होता। वर त्यान तर त्याच्यामुळं काय होतं आहे दहीवर निर्माण होतं यांना दहीवर असं म्हणतात त्यानंतर यस अगदी बरोबर सीमाजी त्यानंतर स्फटिकांची वाढ या ठिकाणी जर स्फटिकांची जर वाढ झाली त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत त्या त्याच्यामुळं पण हे अपपर्णन होतं त्यानंतर दाबमुक्ती याच्यामुळं पण अपपर्णन होतं पाण्यामुळं पण अपपर्णन होतं आणि अपपर्णन म्हणजेच काय कांद्याचं एक्झाम्पल घ्यायचं कांद्याचा वरचा भाग जर खराब झाला तर त्याची एक लेयर आपण जशी काढून फेकून देतो तशीच खळ खड़, खळकाची पण एक वरची लेयर काढून फेकल्या जाते त्याच्यासाठी एक कारणीभूत घटक होते जे आता आपण अभ्यासले बघा आता तापमानाबद्दल वाढत्या तापमानामुळं खळकातील खनिज पसरण प्रसरण पावतात आणि तापमान कमी झाल्यावरती आकुंचन पावतात आता एक प्रोसेस अशी लक्षात घ्या हाताला असं करा तुम्ही हाताला जवळांना त्याला आकुंचन समजा आणि हाताचे बोटं जेव्हा तुम्ही दूर करताय तेव्हा त्याला ते प्रसरण समजा तर तसंच तापमानामुळं काय होतं की तापमानामुळं क्रस हे जे असतात खनिजं वाढ वाढ तापमान जर वाढलं तर खनिजं काय करतात प्रसरण पावतात पसरतात पण तापमान समजा कमी झालं थंडीचं वातावरण आहे तर ते आकुंचन पावतात हाताला जवळांना बोटांना हे आकुंचन प्रसरण आकुंचन प्रसरण जर झालं तर ता कणांमध्ये ताण वाढतो ठीक आहे आणि खडकातला प्रत्येक खनिजाच्या तापमानाचा फरकास दिलेला जो प्रतिसाद आहे तो वेगवेगळा असतो काही खनिज जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजं कमी प्रमाणात प्रसरण पावतात आणि त्यामुळे खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा ताम ताण जो असतो तो पण कमी जास्त होत असतो परिणामी खडकांना अशा तळे पडतात आणि ते खडक फुटतात या प्रसरण आणि आकुंचनामुळं त्याला तापमान कारणीभूत आहे हे विसरू नका तर त्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते ज्या ठिकाणी हे जे प्रसरण आणि आकुंचन घडतंय तर ता तापमान कक्षा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कमाल तापमान आणि किमान तापमान हे तुम्ही ऐकत असता नेहमी टी व्हीवरती तर याच्यामध्ये खूप फरक जर असेल समजा ता सकाळी असेल तापमान तीस डिग्री सेल्सिअस म्हणजे एवढं नसतं सकाळच्या वेळेमध्ये तापमान आपण समजूया की त्या ठिकाणी वीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर ते दुपारी एकदमच चाळीस डिग्रीस तापमान होत असेल तर याच्यामध्ये तापमान कक्षामध्ये का काय आहे खूप सारा फरक निर्माण झालेला आहे तर ही खूप जास्त प्र तापमान कक्ष आहे त्याला आपण काय म्हणतो तर दैनंदिन तापमान कक्ष आणि तापमान कक्षचं तेच आहे कमाल तापमान आणि किमान तापमान याच्यातला काय आहे फरक ठीक आहे असं विधान मोठ्या प्रमाणात इथं होत असतं जसं की उष्ण वाळवंटी प्रदेश आता उष्ण वाळवंटी प्रदेश उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये बघा दुपारी आणि स इथं दुपारपासूनच तापमानामध्ये तुम्हाला इन्क्रीज दिसते आणि दुपारचं तापमान चाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जातं सेल्सिअसमध्ये आणि असंच आपल्याकडे थरचं डेझर्ट आहे वाळवंट आहे राजस्थानमध्ये या थार वाळवंटामध्ये तापमान जे आहे उन्हाळ्यामध्ये ते खूप जातं पन्नासपर्यंत जातं ओके पन्नास से पन जा डिग्री सेल्सिअसपर्यंत पण रात्री बघा त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी दुपारी पन्नास डिग्रीपर्यंत तापमान गेलं त्याच ठिकाणी रात्री शून्य डिग्रीच्या खाली तापमान जातं मायनसमध्ये तर मग ही किती मोठी तापमान कक्षा आहे ठीक आहे तर अशा ठिकाणी अशा प्रकारचं प्रसरण आकुंचन घडून येतं आणि काय होत असतं की या ठिकाणी खडकांमध्ये तळे पडतात आणि ते खडक फुटतात ओके नमस्कार पूजाजी सुचिताजी त्यानंतर माया सीमा अदितीजी सगळ्यांचं स्वागत आहे त्यानंतर आता दहीवर काय तर तुम्हाला मी आताच सांगितलं की ज्या ठिकाणी मायनसमध्ये तापमान असतं शून्यापेक्षा कमी तापमान असतं त्या ठिकाणी पाणी गोठलं किंवा तुम्ही दवबिंदू गोठलं असं म्हणू शकता आणि ते जर दवबिंदू एखाद्या खळकाच्या तळामध्येच असलेले असेल आणि तिथं जर बर्फ तयार झाला तर खळकांना छिन्न भिन्न करून फोडून टाकतात अशा पद्धतीला अशाच प्रकारच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो की दहीवर असं म्हणतो ठीक आहे हे तुम्हाला कळलेलं असेल येस गुड इव्हीनिंग भारतीची आणि रासायनिक आता आपण विद आ, हे बघणार आहोत खळकांची विद्रावता आणि स्फटिकांची वाढ तर समुद्रकिनारा तुम्हाला माहितीये ओके समुद्र किनाऱ्यावर जिथं खडकाळ भाग असतो तिथं सागरी कळ्यांच्या पायथ्याशी लाटांचं पाणी आदळतं इमॅजिन करायचं आहे बघा खडकाळ भाग आहे समजा असतात त्याच्यावर आपण उभं वगैरे राहत असतो काही शूटिंग वगैरे झालेलं आहे हिरो हिरोईन येतं उभं असतात इकडे सगळा समुद्र समुद्र ठीक आहे तर या ठिकाणी काय होत असतं की खूप साऱ्या लाटा येऊन याच्यावर आदळतात बघा यांना काही घेंद नाही त्याचं ठीक आहे तर सागरी कळ्याच्या पायथ्याशी पाण्याचे पाणी आदळत असतं कळ्याला त्या ओके आणि सागरी जलाचे तुषार खडकावर आपटतात तुषार म्हणजे ते आपण त्याला काय म्हणतो याच्यासारखे म्हणजे जसं आपलं सिंचनाचं हे असतं ना वा शेतामध्ये ठीक आहे तुषार सिंचनामध्ये जसे हे फवारे उडतात तर फवारे उडतात त्या खडकांवरती आणि ते, ते सागरजलाचे फवारे त्या खळकावर आपटतात या क्षारयुक्त पाण्यामध्ये खडकातील विद्राव्य घटक मिसळतात रासायनिक अभिक्रिया होते बघा आता याच्यामध्ये आणि त्यामुळे खडकामध्ये छोट्या आकाराची छिद्र तयार होतात अशी छोटी छोटी छिद्र तयार होतात कारण एक रिॲक्शन त्या खडकावर झालेली आहे आणि अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी त्याच्यामध्ये साचलं की सूर्याच्या उष्णतेमुळं त्या पाण्याची वाफ होते पाणीवर निघून जातं आणि पाण्यातील क्षारांचं स्फटिकीकरण घडून येतं तुम्हाला माहिती आहे तुम्ही कूलरला ऑब्झर्व केलेलं असेल उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कूलरमध्ये क्षारयुक्त विहिरीचं पाणी टाकलं तर तुम्हाला जे हे असतात छत ते छत असतात ना साईडला उन्हाळ्यामध्ये आपण ते पाणी टाकतो त्यानंतर ते थंड करतं साईडला ते हे असतात ओके तर त्या पत्र्यावरती तुम्हाला ते क्षार दिसतील अशाच प्रकारचे त्या खळकात पण क्षार निर्माण होतात स्फटिक निर्माण होतात आणि ते स्फटिक जास्त जागा व्यापून घेतात त्यामुळे खळकात ताण निर्माण होतो खळकात छिद्र तयार होतात परिणामी खळकाचा पृष्ठभाग मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसू लागतो जसं की आपण इथं पाहिलेलं होतं या प्रकारे ठीक आहे तर असा जर तो दिसत असेल तर त्याला आपण काय म्हणतो रासायनिक विदारण किंवा विदारण असं म्हणतो त्यानंतर या ठिकाणी हे झालं आता दाबमुक्ती किंवा इथं एक डायग्राम दिलेली आहे ते पण तुम्ही बघू शकता कुठं गेला तो झूमचा ऑप्शन ओके हां या ठिकाणी आहे याला तुम्ही क्षारयुक्त प्र स्फटिकीकरण असं म्हणताय ओके फेसाळ असा दगड दिसतो यस अगदी बरोबर त्यानंतर हां ताट्या त्याला म्हणतात बरोबर आहे ताटी <laughs> ओके तर दाबमुक्ती आता दाबमुक्ती म्हणजे काय तर ता खडकांमध्ये ताण केवळ तापमान स्फटिकांची वाढ किंवा पाणी घोटणं या क्रियांमुळेच निर्माण होत नाही असं नाहीये तर खडकांच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर असतो हा दाब नाहीसा झाल्यामुळे आतील आणि खालचा ताण जो थर आहे तो ताणमुक्तो अशा कारणाने विदारण घडून येतं बेसिकली त्यांना हेच म्हणायचं आहे की ते त्यांच्या त्यांच्यामध्ये होत असतं खडकातल्या खडकामध्ये त्यानंतर पाण्यामुळे विदारण कसं होतं तर काही प्रदेशात पावसाचं प्रमाण अधिक असतं अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानंही काही प्रकारच्या खडकांचं विदारण होऊन येतं जसं की वालुकाश्म पिंडाश्म इत्यादी जे खडक आहे यांना पाणी जास्त सहन होत नाही मग त्यांच्यामध्ये डायरेक्टली विदारण आपल्याला पाहायला मिळतं हे खडक केवळ वाळूचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पडल्यानं तयार होतात चिखलासारख्या पदार्थानंही वाळूचे कण एकत्र येऊ शकतात ओके आणि अशा खडकात पाणी मुरलं की एकत्र आलेलं वाळूचे कण ते सुटे होतात आणि हे कण मूळ ख याच्यापासून जे आहे अलग होतात आणि हे कणात्मक विदारण असतं इथं तुम्हाला दिसतंय ॲक्च्युली हा एक खडक होता या खडकावर पाणी आलं आणि तो मुरुम माहीत आहे ना तुम्हाला ओके येस वजनाने हलका असतो बरोबर आहे मुरुम माहीत आहे ना मुरमावर जर पाणी पडलं त्या खळकावर तर तो राहणार एका जाग्यावर तर तुम्ही हातानच फोडता त्या मुरमाला तो माहीत आहे ना तुम्हाला तो याच्यामध्ये घर बांधण्यामध्ये वापरतात मुरुम नावाचं खडक तर तो, तो तशा प्रकारचा हा खडक असतो पाण्याच्यामुळं त्याचं विधारण होतं काही वेळेस तापमान व पाणी हे दोन्ही घटकात विधारणास कारणीभूत असतात तापमान भिन्नतेमुळे खळकाचं आकुंचन प्रसरण होऊन त्यामध्ये जोड किंवा तळे रुंदावतात त्यात पाणी साचून खडकांचं मोठं खंड एकमेकांपासून विलग होतात या खंडाला खंड विखंडन असं म्हणतात इथं तुम्हाला दिसते जोड तळे रुंदावणे पाणी साचून खळकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होणे त्याला खंड विखंडन असं म्हणतात आता आपण रासायनिक विधारण बघणार आहोत हे सगळ्यात सोपं आहे याच्यात काही कठीण नाही आहे केमिकल रिॲक्शनवर हे सगळं आपल्याला बघायचं आहे तर वरील प्रयोगावरून म्हणजे एक प्रयोग वर झालेला आहे ॲक्च्युली तो आपल्यासाठी नाही आहे लहान मुलांना समजा त्याच्यासाठी आहे तर या ठिकाणी खळक हे अनेक खनिजांचं मिश्रण असतं हे आपल्याला माहितीच आहे जसं की बेसाल्ट खळक आहे त्यानंतर ग ग्रॅनाईट खळक आहे यामध्ये काही सारखे मूलद्रव्य आहेत का नाही त्याच्यामध्ये महत्त्वाचे वेगवेगळे खनिज असतात पाणी हे वैश्विक विद्राव समजलं जातं एच टू वाटर तुम्हाला माहिती आहे हे कशातही मिक्स केलं तर काही ना काही रिॲक्शन होतेच ठीक आहे त्यानंतर पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात ते सांगायची गरज नाही पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणांची विद्रावता वाढते पाण्यात सहज ते, ते, ते विरगळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात ज्या प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त असतं ठीक आहे तेथे अशा प्रकारच्या क्रिया घडून पुढीलपैकी रासायनिक विदारण जास्त घडकतं जसं की कार्बनन नावाची प्रोसेस पहिल्यांदा आपण पाहणार आहोत तर पावसाचं पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असतं त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळतो ठीक आहे कशामध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळतो तर त्या याच्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये आणि तो मिसळल्यानंतर त्यातून सौम्य कार्बामल तयार होतात ओके आणि अशा अंमलामध्ये चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात ओके तर बघा चुनखडी आहे खाली ठीक आहे आणि त्या चुनखडीवर कार्बन डायऑक्साईड मिक्स झालेलं पाण्याचं पाऊस असा पडत असेल म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स झाल्यानंतर सी ओ ओ एच तयार झालं ठीक आहे तर सी ओ ओ एच हे एक ॲसिड आहे तर हे खाली आल्यानंतर हे मिक्स झालेलं एस सी ओ थ्री सॉरी एस सी ओ थ्री आहे तर हे जे ॲसिड आहे हे जर एखाद्या चुनखडीवरती पडलं तर चुनखडीचं म्हणते हे होते म्हणते ती विरघळून जाते किंवा ती काय होते विरघळते तर पाणी कार्बन डायऑक्साइड मिक्सर झाल्यानंतर आपल्याला कार्बोनिक ॲसिड मिळतं त्याच्यामुळं कार्बनन नावाची प्रोसेस होते म्हणजे खाली असलेले जे दगड आहेत ते विरघडतात त्यानंतर द्रवीकरण मूळ खळकातील काही खनिजं पाण्यात विरघडून पाण्याबरोबर वाहून जातात ओके मूळ खळक आहे एक त्या खडकातील काही खनिजं पाण्यात विरघळून जातात आहे पाण्यामुळं ठीक आहे त्यानंतर यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यामध्ये वळगाव दर्या नावाचं एक ठिकाण आहे या वळगाव दर्या इथं चुनखडीचं पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेलं आढळतं तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळं खडकातील क्षार विळगळून खळक ठिसूळ बनतात लवणस्तंभ कुठं आहेत वळगाव दर्या अहमदनगरमध्ये आढळतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना त्यानंतर भस्मीकरण ज्या खडकात लोह खनिज असतं आयरन ओके किंवा फेरस पण याला म्हणतात त्या खडकावर ही क्रिया घडत असते भस्मीकरणाची आणि लोहाच्या पाण्याशी आलेला जो काही संपर्क आहे लोहा आणि ऑक्सिजन त्याला आपण ई प्लस ओ टू म्हणू शकतो तर त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि लोहावर गंज निर्माण होतो त्याला आपण कोरोजन असं म्हणतो इंग्रजीमध्ये ठीक आहे यावर खडकावर तपकिरी रंगाचा आता हे आपल्याला माहीत आहे लोखंडावर कोरोजन होत असतं या ठिकाणी कोरोजन दगडावर होतंय एका खळकावर होतंय तर खळक पण काय होतो तपकिरी रंगाचा दिसतो तांबड्या रंगाचा दिसतो म्हणजे जसा लालसर ठीक आहे कथ्था तुम्ही ओल्या कापडात चुना आ, स्क्रू ठेवलं ठीक आहे चुका असं लिहिलेलं इथं तर काही असेल बाबा तर स्क्रू किंवा आपण खिळे जर ठेवले एखाद्या का ओढ्या कापडामध्ये तर तुम्हाला लक्षात येतं की कोरोजन होतं तिथं थी ठीक आहे आणि ही कोरोजनची प्रक्रिया आपल्याला तिथं पण दिसून येते अशीच प्रक्रिया जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खडकाच्या बाबतीत पण घडत असते ओके मिठाला पाणी सुटले त्यानंतर हे वेगवेगळे इथं त्यांना एक्झाम्पल दिले लहान मुलांना त्यानंतर जैविक विदारण चित्रातूनच तुम्हाला समजून जाईल एक मंदिर होतं खूप जुनं त्या मंदिराच्या तिथं काही लहानपणी एक म्हणजे लहान जेव्हा सुरुवातीला बांधलं असेल तेव्हा एक झाड होतं छोटंसं ते झाड एवढं वाढलं की त्या झाडाच्या मुळांनी किंवा इथं साईडला असलेल्या झाडाच्या मुळांनी खाली जाऊन या मंदिरालाच घेरून घेतलं तर हे आहे जैविक विदारण आणि अशा माध्यमातून पण हे विदारण म्हणजे खडक फुटतात इच्छे छिन्न विछिन्न होतात त्यानंतर दगडफूल तुम्हाला माहिती आहे जैविक विदारण करतं हे पण लक्षात ठेवा शेवाळ आहे हरिता आहे हे जे आहे याशिवाय अनेकदा खडकावर शेवाळं हरिता दगडफूड इत्यादी वनस्पती वाढतात यांच्यामुळं देखील खडकांचं विदारण होतं त्यांची वरची लेअर खराब होते किंवा ते ठिसूळ बनतात ओके मुंग्या वारूळ तयार करतात उंदीर घूस ससे यासारखे प्राणी कीटक जमिनीमध्ये बिळं तयार करतात आणि अशा याच्या माध्यमातून पण हे खनक प्राणी म्हणून ओळखले जातात कारण हे खनतात काही ना काही यांना चुपचाप गमत नाही आणि त्यांच्या खन्नामुळं देखील खडकाचं विदारण घडून येत असतं आणि त्याचबरोबर यांना मग खाणारे आहेतच ठीक आहे मांजर कशासाठी आहे ते यांनाच कमी करण्यासाठी आहे त्यानंतर इथं आता आपण काही बघणार आहोत विस्तृत झीज त्यानंतर तीव्र गती होणारी झीज त्यानंतर तीव्र गती होणारी विस्तृत झीज आणि मंदगतीनं होणारी विस्तृत झीज त्याचबरोबर दरडी कोसळणं भूस्खलन माल त्याला आपण काय म्हणतो मातलोट त्यानंतर मंदगतीनं होणारी विस्तृत झीज आणि अपक्षरण अपक्षरण नावाचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे यावर प्रश्न येतील असं हे नाही आहे शंभर टक्के गॅरंटी नाही आहे पण हे तर तसं आपल्याला माहीत पण आहे की जमीन का खचते लेअर ज्या हे होतं तुम्हाला जसं माहीत आहे की पुण्या जिल्ह्यामध्ये माळीन नावाचं एक ठिकाण आहे या माळींमध्ये झालेल्या एक अपघात अपघात तुम्हाला माहिती आहे आणि या ठिकाणी कितीतरी दरट कोसळल्यामुळं कितीतरी जीव गेलेले होते तर हे एक छोटासा टॉपिक आहे विद्यार्थ्यांसाठी नववीच्या पण आपल्यासाठी नाही येतो तर आपल्याला अपक्षरण आणि अपक्षय त्यानंतर खनन या सगळ्या प्रोसेसेस बघायच्या आहेत त्या आपण पुढच्या टॉपिकमध्ये टाकलेल्या आहेत आजच्या टॉपिकमध्ये आपण ते टाकलं नाही आजच्या टॉपिकमध्ये कायिक विदारण म्हणजे काय रासायनिक विधारण म्हणजे काय जैविक विधारण म्हणजे काय विदारण आणि विस्तृत झीज याच्यातला फरक काय हे आपण सगळं शिकलो तर या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यातून तुम्हाला पण काय होणार फायदा होणार आहे छोटासा टॉपिक होता पण खूप महत्त्वाचं आहे याच्यावरूनच आता आपल्याला उद्याच्या क्लासमधल्या ज्या महत्त्वाच्या प्रोसेसेस आहेत त्या कळणार आहेत ज्या वाऱ्याच्या अपक्षाविषयी असतील खनन कार्याविषयी असतील ठीक आहे तर विधारणाविषयी असतील त्या सगळ्या कळणार आहेत तर आजच्या क्लासमध्ये आपण एवढंच घेऊया रात्री आपण अर्थशास्त्र घेणार आहोत आणि जमलं तर आपण जी एसचे जे काही महत्त्वाचे जी केवरचे एम सी क्यू आहेत ते पण घेणार आहोत ज्याचा फायदा रेल्वेच्या विद्यार्थ्यांना होईल आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिससाठी जे परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी पण होणार आहे ठीक आहे तर धन्यवाद भेटूया आपण पुढील क्लासमध्ये धन्यवाद